टार्गेट कोरोना या जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये सांगलीहून कोविड योद्धा दीपक चव्हाण आमच्याशी जोडले गेलेले आहेत। दीपक चव्हाण हे सांगलीचे जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत। शोले स्टाईलनं ते गेल्या अनेक दिवसांपासून या कोरोनाच्या काळामध्ये जनजागृती करतात। त्यांची स्वच्छता मोहीम सुद्धा खूप चर्चेत आहेत। सांगली आणि कोल्हापूरपर्यंतचाही त्यांनी प्रवास हा स्वखर्चातून 290 दिवस सातत्याने केलाय। सांगलीमध्ये ते राहतात, सांगलीमध्ये त्यांचं काम खूप मोठं आहे, पत्रकारिताही करतात आणि त्यासोबतच अफलातून अशी युक्ती शोधत त्यांनी शोले स्टाईल कोरोना जागृती केलेली आहे। खूप स्वागत आहे दीपक चव्हाण आपलं जय महाराष्ट्रमध्ये। शोले स्टाईल जनजागृती करावी किंवा समाजामध्ये काही बदल घडावे, ज्या बदलानं समाजाच्या मानसिकतेमध्ये काही बदल होईल असा प्रयत्न का करावा असं वाटला, कुठून शोधून काढली ही क्लुप्ती? नक्कीच शोले स्टाईल गाडी शोधण्यामागचा एकच कारण माझं होतं की त्या गाडीचं अट्रॅक्शन आणि शोले चित्रपट जो फेमस झाला होता त्यातील ती जयविरूची गाडी, या गाडीचं अट्रॅक्शन अजूनही या जुन्या आणि नव्या पिढी समोर आहे। त्यामुळं ती गाडी शोधण्यासाठी मला साधारण 3 वर्ष लागले। 3 वर्ष मी ती गाडी शोधत होतो, कारण त्या गाडीला आरटीओ पासिंग लागतं, त्यामुळं ती गाडी मला 3 वर्षानंतर सांगलीतील ठक्कर नामक एका व्यक्तीकडे सापडली आणि त्यांना विनंती करून मी ती गाडी पूर्णपणे तयार करून ती गाडी मी 1 मे 2018 पहिल्यांदा स्वच्छता मोहिमेच्या निमित्तानं ती बाहेर काढली आणि त्या दिवसापासून माझा प्रवास सुरू झाला। तो आज तागायत माझा प्रवास थांबलेला नाही। स्वच्छता मोहिमेबरोबर कोविडच्या संदर्भात सुद्धा मी या गाडीचा वापर केला। निमित्त आणि कारण एवढंच होतं की ही गाडी फेमस गाडी आहे, कारण जयविरूची जोडी आणि त्यातली ही गाडी, त्यामुळं एक लोकांचा आकर्षणाचा विषय ही गाडी ठरेल असं मला वाटलं आणि त्या उद्देशानेच मी ती गाडी शोधून त्या गाडीची रंगरंगोटी करून त्या गाडीला गेटअप देऊन आणि वेगवेगळ्या पद्धतीची सजावट करून मी ती सांगली असेल, कोल्हापूर असेल आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये सुद्धा ती फिरवलेली आहे आणि फिरवत आहे। तुमच्या या शोले स्टाईल गाडीवर एक तुमचा सहकारी दिसतो, तो तुमचा मित्र आहे का किंवा तुमच्या सामाजिक उपक्रमामध्ये त्याची सोबत काय मिळते का, काय नाव आहे त्याचं? नक्कीच वैभव चौगले नावाचे हे माझे मित्र आहेत आणि ते सातत्यानं या मोहिमेमध्ये माझ्यासोबत पहिल्यापासून आहेत। कुठेही मोहीम निघाली की ते माझ्या समोर 2 बाजू उभारलेले असतात आणि मग ज्या भागात जायचं त्या भागाचं नियोजन ते करतात, त्या भागातल्या लोकांना निरोप देणे, तिथं नियोजन करणे आणि माझ्यासोबत माझ्या शेजारच्या शीटवर बसून प्रबोधन करणे आणि अनाउन्समेंट करणे हा सुद्धा काम ते करतात आणि एकंदरीत आम्ही जयविरूची जोडी म्हणून सांगली कोल्हापूरमध्ये आता गेल्या या 2 वर्षामध्ये आणि आता नजीकच्या काळात सुद्धा आम्ही लोकप्रिय झालेलो आहे। का सामाजिक काम करावं असं वाटलं? पत्रकारिता म्हणून तुम्ही जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहात, काम करतातच आहात, कामाचा व्यापही खूप पत्रकारांना आपला असतो आणि त्यासोबतच सामाजिक काम करावं, जनजागृती करावी, स्वच्छता मोहीम राबवावी असं का वाटलं, कधी वाटलं आणि कधीपासून तुम्ही हे काम सुरू केलंय? 1995 मी सामाजिक सेवेत सक्रिय आहे आणि 17 वर्षापासून मी हे काम करतोय। 95 पहिला पुरस्कार मला समाजसेवेचा मिळाला होता, त्यानंतर साधारण 2000 मी पत्रकारितेमध्ये पदार्पण केलं आणि गेले 20 वर्ष मी पत्रकारिता करत आलेलो आहे। पत्रकारिता करत असताना मला एक जाणवलं की पत्रकार हे राज्यकर्ते असतील, प्रशासकीय अधिकारी असतील किंवा शासकीय यंत्रणा असेल यांच्याशी जवळीकता साधलेलं एकमेव दुवा आहे आणि गोरगरिबांच्या कामांच्या संदर्भात आपण हा दुवा म्हणून काम करावं, गोरगरिबांना तिथपर्यंत पोहोचवावं, त्यांचे प्रश्न तिथपर्यंत पोहोचवावे म्हणून पत्रकारिता मी जॉईन केली आणि पत्रकारिता जॉईन करत असताना अनेक सामाजिक प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाले। मग रस्त्यावरची स्वच्छता असेल, गटारींची स्वच्छता असेल, आपल्या शहराची स्वच्छता असेल, त्या अनेक प्रश्न माझ्यासमोर आले। आम्ही पत्रकारिता करत असताना अनेकदा स्वच्छतेच्या संदर्भातले तक्रारी आमच्या समोर यायचे, नागरिक आम्हाला बाईट द्यायचे आणि मग आपणच नागरिकांना बाईट न देण्याची, आपणच आपला परिसर स्वच्छ ठेवला तर किती चांगलं होईल हे मी पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि 2006 मी स्वच्छतेची ही मोहीम घेतोय, स्वच्छतेचं काम हाती घेतलेलं आहे आणि याची सुरुवात सांगलीच्या ज्या वेशावस्ती आहे सुंदरनगर इथून मी केली
आणि तिथून माझा प्रवास 2006 पासून सुरू झाला, तो आज तगायत सुरू आहे. सांगलीचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तुमच्या कामाची दखल घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तुमच्या कामाचं कौतुक केलं. पण कधी कधी समाजातनच या शोले स्टाईल गाडीवरती असा एखादा आरोप होतो की हा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे. नक्कीच सर्वच राजकीय नेत्यांनी माझ्या या कामाचं कौतुक केलेलं आहे, कारण मी निस्वार्थी स्वखर्चाने ही मोहीम करत आलेलो आहे. गाडी सुद्धा मी तयार केली, त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च मला आला, आणि स्वखर्चाने हे करत असल्यामुळं आपण जरी म्हणत असला की लोक या बाबतीत टीका वगैरे करत असतील किंवा नसतील, पण लोकांनी माझ्या कामाचं कौतुक केलेलं आहे, मला माझं स्वागत केलेलं आहे. कारण मी ज्या ज्या गावांमध्ये गेलेलो आहे तिथं या शोले गाडीचं अत्यंत चांगलं स्वागत झालेलं आहे. गावागावामध्ये लहान मुलांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत प्रत्येकानं या गाडीला एक वेगळेपणा म्हणून आणि या गाडीचा वापर खरोखर एका समाज कार्यासाठी आपण केलेला आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा सातत्यानं आम्हाला समाजातून आलेली आहे, राजकीय लोकांकडून आलेली आहे, लोकप्रतिनिधींकडून आलेली आहे, राजकीय अधिकाऱ्यांच्याकडून आलेली आहे. त्याच्याच पाठबळावर तुमचं काम सुरू आहे, कारण लोकसहभाग तितकाच महत्वाचा आहे. तुम्ही करत असलेल्या कामाला जोपर्यंत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत तुमचं काम पुढे जाऊ शकत नाही. हा प्रश्न जो अगोदर मी विचारला होता त्यातून मला जाणून घ्यायचं होतं की काही लोक अशा पद्धतीनं विचार करतात पण त्याला उत्तर अर्थात तुमच्या कामातून मिळतं. दीपक चव्हाण, या कोरोनाच्या काळातले थोडक्यात अनुभव सांगा, कारण स्वतः फिरताना जीव जोखमीत टाकताना आणि जनजागृती करताना अनेक संकटांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं असेल. नक्कीच 17 मार्च पासून मी कोरोनाची ही शोले स्टाईल जनजागृती सुरू केली आणि 26 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाला. साधारण लॉकडाऊनच्या अगोदर 10 दिवसापासून माझी ही मोहीम सुरू होती आणि लॉकडाऊन झाल्यानंतर अत्यंत धकाधकीचा काळ होता. एखादा पेशंट सापडला तर त्या परिसरामध्ये 1/2 किलोमीटर पर्यंत दहशत पसरलेली असायची. तिथं जाणं म्हणजे प्रत्येकाच्या अंगावर काटा मारणारा आणि भीतीदायक होतं. अशा परिस्थितीमध्ये सांगलीचे जिल्हाधिकारी असतील अभिजित चौधरी आणि सांगली महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणेने आपण जिथं जिथं पेशंट सापडेल तिथं तिथं आपण तात्काळ पोहोचलो. तात्काळ लोकांना लोकांच्या मधली भीती कमी करण्याचा प्रयत्न केला, मात्र लोक जवळ यायला तयार नव्हते. यंत्रणा सुद्धा 4 पावलं लांबूनच या सगळ्या गोष्टी हाताळत होती, कारण कोविडचं इतकं दहशत आणि वातावरण भयंकर होता, त्यामुळे सर्वांनाच भीती वाटायची, आम्हाला सुद्धा भीती वाटायची. आणि आम्ही रात्री अपरात्री ही शोले स्टाईल गाडी तिथं पोहोचायची आणि पुन्हा मग रात्री अपरात्री आम्ही आमच्या घरी परतायचं. घरी गेल्यानंतर सुद्धा आमच्या मनामध्ये भीती असायची, आपण एका रुग्णाच्या परिसरातून आलेलो आहे, आपल्याला झालं असेल का, आपल्या ही भीती सुद्धा मनात भरपूर होती, मात्र धाडसानं आम्ही शासकीय यंत्रणेच्या मागे राहिलो. बरोबर. आता दिवाळीमध्ये गर्दी होताना राज्यामध्ये पाहतोय. पुण्याच्या लक्ष्मी रोडवर प्रचंड मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होते, मुंबई सुद्धा गर्दी होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी खबरदारीचं आवाहन केलं आहे की दिल्लीतल्या लोकांसारखी चूक करू नका असं ते आवाहन आहे. मुळात आताही असं आपल्याला वाटतं की जी जनजागृती आधी केली होती ती दुप्पट वेगानं आता करण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. सांगलीतली काय परिस्थिती आहे आपल्या माहितीसाठी सांगतो, ही मोहीम थांबलेली नाही आहे. आज 291 दिवस आहे माझा आणि 291 दिवशी सुद्धा ही माझी मोहीम सुरू आहे. आता सुद्धा शोले स्टाईल गाडीवरून मी बाजारपेठेमध्ये लोकांमध्ये जनजागृती करतच आहे आणि दिवसभर सुद्धा केलेली आहे. दुसऱ्या सकाळी सुद्धा मी केलेली आहे आणि या बाबतीतला जनजागृतीचा भाग हा सातत्याने मी ठेवलेला आहे. कुठलंही माझी जनजागृती थांबलेली नाही, ते काम सुरू आहे. अगदी अगदी. दीपक चव्हाण, तुमच्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं आहे. पत्रकारिता करत असताना अव्याहतपणे या कोरोनाच्या काळात केलेली तुम्ही जनजागृती अत्यंत महत्वाची ठरते. जिथे त्याचा अभाव होता तिथे त्याचे भयंकर परिणाम सुद्धा दिसून आले. खूप धन्यवाद. वेळ झाली टार्गेट कोरोनामध्ये इथेच थांबण्याची. पुन्हा एकदा भेटूया नवीन कोविड योद्ध्यासह आणि त्याच्या कामासह.